नमस्कार मित्रांनो, मी रोहित आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल रोहित काय ब्लॉग्स मध्ये। आज आपण आलो आहोत मोठादेवी इथे। मोठादेवी हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील पूर्वेकडे असलेल्या पाथर्डी तालुक्यात आहे। हे मंदिर मोठा या गावात आहे, तर आपण माझ्या मागे बघू शकता मंदिराकडे जाण्यासाठी ही कमान। तर या कमानीतून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि मंदिर याच्या मागे आहे, तर चला जाऊया मंदिराकडे। आपण ही कमान पण किती सुंदर आहे बघू शकता, चला मंदिर पण खूप सुंदर आहे, चला जाऊया आतमध्ये। या ठिकाणी आपण फ्री मध्ये कार पार्क करू शकता। तर आपण आपली कार आता पार्किंग मध्ये लावली आहे वरती येऊन। तर वरती येण्यासाठी आपल्याला 100 रुपये द्यावे लागले। तर वरती पार्क करण्यासाठी ही फीज आहे, वरती पार्क करायची कारची। आपण खाली पण कार पार्क करू शकता, तिथे आपण फ्री मध्ये कार पार्क करू शकता। आपण माझ्या मागे या दुकानात बघू शकता, यामध्ये आपण देवीचे पूजेचे सामान प्रसाद वगैरे घेऊ शकता। खाली पण येताना आपल्याला खूप दुकानं दिसतील, तिथे पण आपण घेऊ शकता, पण इथे पण आपल्याला दुकान भेटतील जिथे आपण प्रसाद पूजेचे सामान घेऊ शकता। हा आहे मंदिरात येण्याचा मुख्य मार्ग, तर या मार्गाने सर्व लोक वरती येतात। आपण कार वरती पार्क केली त्यामुळे आपण त्या मार्गाने आलो, पण आता जाताना आपण याच मार्गाने वरती जाणार आहोत। तर आपण बघू शकता हा मुख्य मार्ग मंदिराकडे जाण्याचा। मंदिराच्या मुख्य मार्गासमोरच गणपतीची एक मूर्ती आहे, ती पण मूर्ती खूप सुंदर आहे, आपण बघू शकता। माहूरगडचे रेणुका मातेचा अंश अवतार मंदिर मोठादेवी। तर या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थान जैसलमेर येथून दगडे आणले होती आणि या मंदिराचे कोरीकाम तब्बल 1.5 वर्ष चालले होते। तर आपल्याला मी मंदिराचे कोरीकाम दाखवतोच। देवीची आरती दिवसभरात 3 वेळा होते। पहाटे 5 वाजल्यापासून मंदिरात पूजा सुरू होते। सकाळी 7 वाजता पहिली आरती होते आणि दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता महाआरती होते। भक्तांना दर्शनासाठी सकाळी मंदिर 5 ते 10 उघडे असते, तर आपण या वेळात दर्शन करू शकता। आपण मंदिरात गर्दी पाहू शकता माझ्या मागे। आता सुट्टी असल्यामुळे आणि दिवाळी असल्यामुळे लोकांनी खूप गर्दी केली आहे मंदिरात दर्शनासाठी, तर आपण दर्शन केले जाता। आता जाऊया पुढे। तर हे आपण तिकडे त्या साईडला जे बघत आहात ते आहे प्रसादालय। तर येथे प्रसाद भरला जातो किंवा लोक जे डबे आणतात ते खातात तिथे। मोठादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी महाराष्ट्रभरातून लोक येतात दर्शनासाठी, तर मीही आता दर्शन घेतलं, आपणही या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकता। आणि आता मी हा व्हिडिओ येथेच संपवतो। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्कीच शेअर करा। तर भेटतो मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि हां चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय अंबे, जय जगदंबे।